नमस्कार कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत ऑरेंज केक तुम्ही तर पाहू शकता की ते सॉफ्ट अँड स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे चवीलाही अतिशय सुंदर लागतो करायलाही खूप सोपा आहे सध्या बाजारामध्ये भरपूर संत्री उपलब्ध आहेत तर एक वेळ तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा कर चला तर मग पाहूया कशा पद्धतीने हा ऑरेंज केक बनवायचा त्यासाठी इथे एक संत्र घेतलेलं आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर याला आपल्याला ह्याची साल किसईची थोडीशी म्हणजेच आपल्याला ऑरेंज जेस्ट करायचं आहे फक्त संत्र केसताना एक काळजी घ्यायची आहे की त्याच्या सालीचा आतला जो पांढरा भाग आहे तो येऊ द्यायचा नाही आहे कारण पांढरा भाग थोडासा कडवट असतो आणि ते जर केकमध्ये आला तर केकही थोडासा कडवट होण्याची शक्यता असते तर इथं साधारण एक टेबल स्पून होईल इतपत हा संत्र्याच्या सालीचा किस घेतलेला आहे म्हणजेच ऑरेंज जेस्ट तर आणि तेच संत्र आपण चिरूनही घेतलेलं आहे तर आता आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे इथे एका बाउलवर मी चहाची गाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आता हे संत्री पिळून आपल्याला रस काढायचा आहे म्हणजे ते डायरेक्ट गाळलंही जातं तर तुम्ही इथं थोडासा तुमचा वेळ वाचवू शकता अशा पद्धतीने रस काढून साधारण एका संत्र्याचा आपल्याला पाव कप हा रस मिळतो तितका रस मी घेतलेला आहे ऑरेंज ज्यूस आणि त्याच्यामध्येच आपण पाव कप तेल घ्यायचं आहे तेल फक्त घेताना कोणतंही वास नसणारं तेल घ्यायचं आहे आता इथं पावडर शुगर घेतलेली आहे एक कपला थोडीशी कमी आहे म्हणजेच पाऊन कप आणि दोन टेबल स्पून साखर मी घेतलेली आहे साखर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही थोडीशी कमीही करू शकता किंवा वाढवू शकता तर साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे ऑरेंज ज्यूस आणि तेलामध्ये तर आता आपण आता मैदा आणि इतर पदार्थ घालणार आहोत इथं मी सव्वा कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक टी स्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घातलेला आहे आणि चिमुटबर मीठ हे सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे त्यामध्ये आता हे चाळून घेतल्यानंतर त्यात सर्व साहित्य हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यापूर्वी मी तुम्हाला केक प्रिमिक्स दाखवलेला होता कशा पद्धतीने बनवायचे केक प्रिमिक्स तर त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ आभार तर आपण इथं ता बॅटर तयार करण्यासाठी अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि ते आपल्याला थोडं थोडं करत गुटळ्या होऊ न देता याच्यामध्ये मिक्स करायचं आहे यापूर्वी आपण या केळाचाही केक पाहिलेला आहे चॉकलेट केक तो कशा पद्धतीने तयार करायचा अगदी सोप्या पद्धतीनं गव्हाचे पीठ वापरून आपण तो केक तयार करू शकतो पाहायचा असेल तर तुम्हाला रेसिपी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तो एक वेळ तुम्ही नक्की ट्राय करून पाहा त्याचबरोबर आपण केक प्रिमिक्स वापरूनही चॉकलेट केक बनवलेला आहे तर तोही खूप सुंदर असा केक तयार होतो तुम्ही एक वेळ माझ्या पद्धतीनं केक प्रिमिक्स नक्की ट्राय करून पहा तर इथं आपण याच्यामध्ये ऑरेंज जेस्ट घातलेलं आहे आणि तेही आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध घालताना अगदी थोडं थोडं अंदाज घेत घालायचं कारण बॅटर जर पातळ झालं तर केक व्यवस्थित फुगत नाही त्यामुळे दुधाचं प्रमाण अगदी थोडं थोडं करत घालायचं हो तर आपण अगदी व्यवस्थित असं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे खूप घट्टे नाही खूप पातळी नाही तर साधारण एक टेबलस्पून रितपत तेल सॉरी दूध हे शिल्लक राहिलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत एक टी स्पून विनेगर विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता तर तेही आपल्याला छानमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आपण अगोदरच ग्रीस करून ठेवलेल्या केक टीनमध्ये आता हे काढून घेऊयात केक टिन मी अगोदरच तेलाने ग्रीस करून घेतले आणि त्यावर एक बटर पेपर घातलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण हे ट्रान्सफर करून घेऊयात आणि एक दोन वेळा आपल्याला याला टॅप करून घ्यायचे म्हणजे हेअर असेल तर ती निघून जाते कढई मी अगोदर दहा मिनटं प्रेट करून घेतलेली आहे आणि साधारण पस्तीस ते चाळीस मिनटासाठी आपल्याला आता हे बेक करून घ्यायचं आहे केक तर चाळीस मिनटं झालेली आहेत आपण काढून पाहूयात तर एक सुरीच्या सायन आपण चेक करत आहोत आणि व्यवस्थित अशी सुरी आलेली आहे म्हणजे आपला केक परफेक्ट असा झालेला आहे आपण याला पूर्ण आता थंड करून घेऊयात केक पूर्ण थंड झालेला आहे आपण आता डिमोल्ड करणार आहोत साईडच्या कडा थोड्याशा लूज करून घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने टॅप करून आपल्याला केक काढून घ्यायचा आहे तर बटर पेपरही आपण काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता की ते स्पॉन्जे असा केक तयार झालेला आहे चवीला अतिशय सुंदर लागतो केक वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर ऑरेंज केक चवीला खूप सुंदर लागतो तो जूस आजून तर तुम्हाला जर ऑरेंज ज्यूस अजून वाढवायचा असेल तर तुम्ही वाढवू शकता तर तुम्ही पाहू शकता किती स्पॉन्जी आणि फ्लफी असा केक तयार झालेला आहे तर एक वेळ नक्की ट्राय करून पहा हा ऑरेंज केक रेसिपी आवडली तर लाईक करून कमेंट करून जरूर कवा पुन्हा भेटूया अशाच काही रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय